पाऊस आला तरी मोकळ्या काय त्याचा विषय झाला नाही बाबा. पाऊस आला तरी ह्याच्यात काय टिपकाच येत नाही ना. बरोबर. ह्याला गेला आणि कागदाला एक 10 पण म्हणलं जाऊ द्या ना 60,000 10-60,000 जातील पण ती 4-5 वर्ष घेणार. आपल्याला ही जर खत उचलायचं म्हणलं तर आपल्याला ती ट्रॅक्टर बसला पाहिजे. काय ना पाऊस आला तरी अजिबात पाण्याचा टिपका देखील आत आला नाही. ह्याचं पैसे गेल्याचं सुखदुःख वाटलं नाही. गुरं सुखरूप राहिले तिथं ना आम्हाला 10 रुपये देखील खर्च गुरांना झाला नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात रघुनाथ नाना बिसुकले यांच्या या फार्मवरती आपण आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो जरी पावसाळा संपत असला तरी पण त्यांनी पावसाळ्यामध्ये शेडचं कसं नियोजन केलं आणि आपल्या गायींना रोगमुक्त कसं ठेवलं, तसेच आता थंडीमध्ये पण याचा चांगला वापर होणार आहे. तर अशा प्रकारचा एक वेगळी कन्सेप्ट घेऊन रघुनाथ नाना यांनी हा म्हणजे छत म्हणूयात, मंडप म्हणूयात किंवा पोल्याव सारखं त्यांनी छत केलेलं आहे. तर ही त्यांना संकल्पना कशी सुचली आणि या संकल्पनेतून त्यांना किती फायदा झाला आणि किती त्रास वाचला याविषयीची आज आपण मुलाखत रघुनाथ नाना यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नाना नमस्कार. नमस्कार. आता असं झालं मी पालखीला गेलो होतो. बर. आणि पालखीला गेल्यानंतर पालखी करून माघारी आलो. हा. पाऊस काय बंद नव्हता. बर. आणि पाऊस बंद नसल्यामुळं ही जरा सगळं गोट्यात सगळी किचकीच झाली. हा. किचकीच झालेलं काही पोरांना म्हणलं तर काय किचकीची ना काय रोज गुरं बांधून ठेवायची, 1-2 महिने झालं बांधून म्हणलं. गुरांना दगडी वगैरे वाढली, 4-4 गायांना दगडी संघ झाली. बर. मग ती दगडी झाल्यामुळं जगा म्हणलं आता 20-25 हजार रुपये नुसत्या त्या गुरांचा दगडीचा ह्याचा खर्च म्हणलं तर दुसरा खर्च वेगळाच आणि एक. हा. त्या वर्षी म्हणलं आपण दुसरंच जरा ह्याला काहीतरी पर्याय आखू, गुरं ही कधीच मानली नाही पाहिजे ती. जरा ती माझ्या डोक्यानं मी थोडं हे केलं, याला म्हणलं अशा पद्धतीनं जर आपण केलं पायपा वगैरे टाकून त्यावर हे बनवून घेऊन त्याच्यावर कागद वगैरे टाकला तर त्याची माहिती कागदाची घेऊन ती करूया आपण. जर आपला ही जर 20-25 हजार रुपये खर्च वर्षाला जर 50,000 खर्च होत असला ह्या पावसाळ्यामुळं तर 50,000 रुपये ह्याचा खर्च आहे ती एकदाच जाऊ द्या ना. मग ती एकदा खर्च केलेला चालेल पण जर वर्षी ती मेंटेनेट तर निघणार ना त्याच्यामुळं. बरोबर. मग त्यामुळं मला हे डोकं सुचलं आणि मग ह्या पद्धतीने मग हे केलं मी. बरोबर. पण हे सुचलं पण हे स्ट्रक्चर कसं करायचं कसं ठरलं? काय नाही माझीच बुद्धी चालली, यायला असं केलं तर आपला हे असे कैची बनवून असं केलं तर चालेल का? मग ह्याच्यावर हे आपलं कागदाचा तर काय बोजा नाही. मग कागदाचा बोजा नसल्यामुळं त्याला काय होऊ शकत नाही आणि पोटागणी त्याला रशी असल्यामुळं कागद घालणार नाही. बरोबर. त्यामुळं ती माझ्या डोक्यानं मी थोडं मी द्राक्षीचं ते कागद बघून आलतो. त्यामुळं ती त्या पद्धतीनं माझं डोकं चाललं ती मी त्या पद्धतीने म्हणलायला करून तरी बघावं. बरोबर. म्हणजे की पावसाचे दिवस होते, ह्या गायना वाचवायचं होतं पावसात. कारण ही गाया जर पावसासारख्या घाणीत वगैरे बसून मेंटेनेट खर्च वाढण्यात आणि गायांना बी सगळं बसायला येतंय का काय काय सगळं घाणीत बसायचं म्हणल्यावर त्यामुळं म्हणलायला हे नकोच आपल्याला असलं खर्च घाणीत बसणं. प्रत्येक जण याची म्हणायची असल्या त्यात गुरं कशी तुमची बसायची. त्यामुळं मग ती माझं डोकं चाललं मी एका 15 दिवसातच उभा केलं बा. बरं बरं. मग साधारण काय काय मटेरियल लागलं तुम्हाला हे? आता साधारण बाकी आपलं हे पायपा वगैरे परत पायपा आणून हे अशा पद्धतीनं ते मिस्त्रीला सांगितलं बाबा हे अशा पायपा करून असं वर त्याला कार्यालयासारखं हे जरा देऊन 2-2.5 फुटाचा बाग देऊन ते वरणं म्हणजे ढाळ चालेल ना कागदाला. बरं. आणि सफाई कागद टाकलं तर कागद पावस त्याच्यावर साठेल. बरोबर. मग त्यामुळे असे कैचे करून मग त्या पद्धतीनं मिस्त्री मला चालतंय तशा पद्धतीनं करू आपण. मग ती अशा पद्धतीनं केलं आम्ही. बरं बरं. आता ह्या बाजूला कसं केलेलं आहे तुम्ही? ह्या बाजूला म्हणजे काय झालं आम्ही पहिलं ही खांब होतं ना. बर. ही खांब असल्यामुळं मग आईला आपल्याला उंची किती घ्यावा लागेल बाबा ही उंची थोडी जास्तच घेतली तर चालेल. कारण खुजी जर उंची घेतली तर त्या पत्र्यावर पाणी पडणार नाही, पाणी मग गोट्यात खाली पडेल. मग त्या पद्धतीनं मग आणि आपल्याला ही जर खत उचलायचं म्हणलं तर आपल्याला ती ट्रॅक्टर बसला पाहिजे. बरोबर. ट्रॅक्टर आत घालायचं म्हणलं काय करायचं म्हणलं तर ही उंची त्याच्या बापातच पाहिजे ना. बरोबर. जर खाली उंची घेतली असती समजा ही तर मग ट्रॅक्टर बसला नसता. मग त्यामुळं ही पद्धत आधी ती आधी बजेट काढलं म्हणजे उंचीचं. मग त्या पद्धतीनं उंची अशी घेतली. मग त्या पत्र्याला बाबा ती आपण अशी त्या पत्र्याच्या पायपेत ते खुपसून असं वर करून त्याला हे केलं तर चालेल का? मग त्या पद्धतीने ते आधी एक करून आम्ही बघितले ट्रायल करून त्या पद्धतीने मग ते केलं आम्ही. मग बर बर. मग साधारण हे पाईप म्हणजे स्क्वेअर पाईप मध्येच केलंय का? स्क्वेअर पाईप मध्येच केलं. बर बर. साधारण मग आता किती पाईप लागलं तुम्हाला, स्टील किती लागलं? स्टील साधारण आता बाकी हे 11 पाईपी केल्या 20 फुटाच्या. बर. 11 पाईपी आणि ही वरल्या थोड्या
अकरा दोन 22 गेल्या थोडक्यात. बरं, अशा लांबीला असे टाकून सगळं पॅकेज करून टाकलं ना, थोडं म्हणलं आपलं पकाट करतानाच करावं, म्हणजे सतरा सारखं तरी होऊ शकत नाही ना. बरोबर, एकदाच पैसे जातात. मग त्यामुळं एक 50,000 रुपये ह्याला गेला आणि कागदाला एकदा आहे. पण म्हटलं जाऊ द्या ना 60,000, एकदा 60,000 जातील, पण ती 4-5 वर्ष मेहनत आहे कागदाचं वगैरे. किती बाय किती अंतर आहे ही? आता आमचं असं 90 बाय असं 22 फूट आहे. बरं, म्हणजे असं असा आकार आला, असा आकार 22 फुटाचा आला. आत पाईप 20 फूट, पण आकार 22 फूट केला आम्ही. बरोबर, वर तुम्ही 2 फुटाचं 2 फुटाचं वरती उंची केल्यामुळं, त्यामुळं काहीच अडचण आली नाही. आता पाऊस किती येऊ द्या काय होऊ द्या, गोठ्यात पाऊस येणे भानगड नाही. पाणी बाहेर येतं बरोबर, तिकडं बाहेर पडत आहे, तिकडचं पाणी पत्र्यावर पडतंय आणि पत्र्यावर पाणी पन्हाळ करून आपलं बाहेर काढून दिलंय. बरोबर, म्हणजे पन्हाळ्याची सिस्टीम केली, पन्हाळ्याची सिस्टीम केली. मग त्यामुळं काय आत पाण्याचा टिप काही येणे भानगडच नाही. त्या पद्धतीने बघा हे आम्ही असं केलं. आणि पावसाळ्यात कसं नियोजन झालं? मग पाऊस आल्यानंतर काय ना, पाऊस आला तरी अजिबात पाण्याचा टिपका देखील आत आला नाही. हाय असं पावसाळा येऊ काय येऊ, आम्हाला काय अजिबात ते पाऊस आला असं म्हणजे डोक्यातच नाही. बाप, बिगर पावसाचं कसं असतं, त्या पद्धतीने आमचं सुखरूप राहिलं. बरं, म्हणजे पाऊस असला तरी काही मोकळ्या होत्या? मोकळ्या. बरं, पाऊस आला तरी मोकळ्या, काय त्याचा विषय झाला नाही. बाबा, पाऊस आला तरी ह्याच्यात काय टिपकाच येत नाही ना. बरोबर, ह्या पद्धतीने आम्ही बघा केलं. बरोबर, आता मग तुम्हाला काय वाटतंय की ह्या ज्या गोष्टी आहेत आता ह्या थंडीत किती उपयोग येते? आता ही थंडीत आम्ही काय करणार, आता जोपर्यंत थंडी आहे, आता आपण थंडीत जर ही समजा काढलं तर थंडीमुळं गुरांना लाळी वगैरे वाढते, त्या कुठं काय म्हणजे थोडे आजार वाढतात, म्हणजे ताप काही कुठं काय अमुक तमुक, त्यामुळं आपण ही थंडी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे ठेवायचं. थंडी बंद झाल्या की आपलं हे काढून परत नेट वगैरे टाकायचं. मग सावलीसाठी म्हणजे उन्हाळ्याला तुम्ही नेटचा वापर, उन्हाळ्याचा नेटचा वापर करायचा. बरं, त्यामुळे अशा पद्धतीने आपलं आम्ही नियोजन केलं. बघा, बरं बरं, साधारण किती दिवसात उभा झालं? मग हे आपण 15 दिवसातच उभा केलं. 15 दिवसातच उभा केलं. त्यामुळं काय तिथनं मग उभा केल्यापासून आम्हाला काय म्हणजे ह्याचं पैसे गेल्याचं सुखदुख वाटलं नाही. गुरं सुखरूप राहिली, तिथनं आम्हाला 1,000 रुपये देखील खर्च गुरांना झाला नाही. म्हणजे हे टाकल्यामुळं म्हणजे आजारपणाची, आजारपणाचं काय विषय झाला नाही, दगडी नाही काय नाही काय नाही विषय झाला नाही. ही कोर्ट खखत राहिलं. बरोबर, आणि दुसरा काय विषय म्हणजे गाया मोकळ्या राहिल्या. गायाला बांधायचा हा विषयच नाही, फक्त धारा काढायला खाया टाकायला आणि धारा काढायलाच गाया बांधून. बरोबर, नाही तर परत बांधणे भानगड ना. मग त्यामुळं गुराचा मेंटेनन्स नाही. गोर बांधून ठेवली तर आमची 2 लिटरनं कमी देते. मग दूध महिनाभर आम्ही पावसात बांधून ठेवली, 2 लिटर जर म्हटलं तर 10 गायाचं 20 लिटर दिवस सकाळ संध्याकाळ दूध कमी जातं. पैशाचं बजेट काढलं तर त्यामुळं ते तोटा होतोय, ते होतोय. मग आता हे केलेलं वाईट का मग ते तोटाच असलेलं वाईट. बरोबर, आणि गाया मुळातच म्हणजे की पाऊस असून पाऊस नसल्यागत त्यांना पावसाचा हा विषयच नाही. त्यांच्या अंगावर पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे आपल्याला आजार पण वाढतोय असला विषयच नाही. बरोबर, आणि खत पण तुमचं कोरडं राहिलं. आणि तुम्हाला काम करायला हुरूप आलं? काय नाही पाऊस येतोय बाबा, आणि आपल्याला ते वैरण टाकायला नडतीय किंवा धारा काढायला नडतंय किंवा काय असलं बाबा असला विषय झाला नाही. शेतकऱ्यांनी ती दोघं तिघं लोक खाल्ल्या मागची ही बघून गेली ती, आणि पहिलं आपलं ती ही पाठवल्यामुळे त्यांना ती माहिती विचारते ती, तुम्ही यायला असं असं ती कागूद केलं किंवा वाशी केलं त्या, मग त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा काय म्हणजे मेंटेनन्स निघतोय का असं ती लोक आता बरेच विचारते ती. बरोबर, मग त्यामुळे ह्याच्यापासून आता ही लोक बरेच करू शकणार. आपल्या इथलं सलामत डॉक्टर बी म्हणता येईल ही पद्धत केली तर एकदम उत्तमच आहे. आणि खर्च तसा त्या मानानं खूप कमी आला. म्हणजे की 10 गायांना सुद्धा शेतकरी करू शकतो. 10 गायांना करू शकतो. बरोबर, आणि शेतकऱ्यांना खरं मुळातच पावसाळ्यात असं काहीतरी करता म्हणजे त्यांच्या डोक्यात होतं पण ते करू शकत नव्हतं. तुम्ही ह्याला प्रात्यक्षिकात दिला. बरोबर, आता ह्याच्यात कसं तुमचं नियोजन आहे, आता पुढचं नियोजन कसं असेल ह्याच्यात? बाबा, उन्हाळा वाढला, ऊन वाढलं, गाठा संपला का ह्याचा विषय संपलाच ना. बरोबर, आता ही गाठा आहे तो पण हे ठेवायचंच का, तरी दैवार वगैरे सकाळचं पडलं तर गायना गायांना ती थोडं बाहेर बसलेल्या गायांना ती आणि सर्दी होऊ शकते, निमोनिया होऊ शकतो, परत आणि परत ही आपली लाळेचं प्रमाण वाढतं थंडीत. बरोबर, मग त्यामुळं ही काढायचंच नाही. बरोबर, म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी फायद्याच्याच आहेत. खर्च झाला ते खर्चाचं काही सुख दुःख नाही. परंतु खूप मोठं क्रांती म्हणू शकेल आपण दुग्ध व्यवसायातली की तुम्ही अशा प्रकारचं स्ट्रक्चर केलं, शेतकऱ्यांना एक उभारी आली आणि अंदाज येईल शेतकऱ्यांना की नक्की किती पैसा जातोय. म्हणजे की खूप कमी पैशामध्ये तुम्ही सगळं बजेट बसवलेलं आहे. कमी पैशामध्ये बसवलं. बरोबर, साधारण ऍक्च्युली ह्याला खर्च किती आला शेवटपर्यंत, म्हणजे की सुरुवातीपासून म्हणजे आम्ही तसं आपलं पहिल्यांदा सामान आणलं होतं त्याला 15-20 हजार रुपये गेलं. बरं,
मग 15-20 हजार रुपये गेल्यावर ते आपलं आणून ते आमचं पुतण्या वगैरे तयार करतो. बरं. आणि मग त्याला मग आपण हित आणलं, याला म्हणलं अशा पद्धतीने आपलं करायचं आहे. ते आपलं पहिल्यापासूनच वेल्डरचं आणि सगळं पाहिजे ते बनवायचं काम करतो ना. बरं बरं. मग त्यामुळं त्याला म्हणलं अशा अशा पद्धतीने केलं तर चालेल का? ते म्हणलं चालतं या, बघू आपण सामान आणू आधी एक तयार करून बघू आणि मग ती जोडून बघितल्यानंतर तिथल्यामुळे आपल्याला कळेल की बाबा हे असं केलं तर एकदम योग्य होईल. बरोबर. मग त्यानं आपल्याला ते निवेदन दिलं. बरोबर. ते निवेदन दिल्यामुळे त्यानं त्या पद्धतीनं करून दिलं. हा म्हणजे की तुम्ही पन्हाळ पण केली आणि इकडं रशी ओढून बांधायला पण तुम्ही. हा ते त्याच्या त्या डोक्यानंच केलं त्यानं. मग ते म्हणलं काय नाही अजिबात कसलं वारं का वारं येऊ द्या काय येऊ द्या ह्या पद्धतीने केलं तर काहीच होऊ शकत नाही. बरोबर बरोबर. म्हणजे की तुम्ही समाधान या स्ट्रक्चर बद्दल? स्ट्रक्चर बद्दल समाधान. आता ह्याकडे म्हणजे ही बजेट कमी असल्यामुळे हे करणं गरजेचंच आहे. काय ह्याला खर्च कमी बजेट मध्ये आज पत्रा टाकला तर ह्याचा फायदा नाही. बरोबर. पत्रा टाकला तर ही कायमच सावली राहिली. मग ह्याच मुतारी वगैरे पडली शेणात काय झालं ती वाळणार नाही काय नाही. बरोबर. ह्याचं तसं काय नाही ना, ह्याच्यात ऊन पडू शकते. ह्या कागदामुळं काय नाही आता ऊन येते. बरोबर. म्हणजे मुतारी शेण वल राहायचं हे आवश्यकताच नाही ना. ही आपलं हाय असं बाहेर कशी कोरोना फिरते तर ते पद्धतीने राहते ना. बरोबर. मग त्यामुळे ही कागदाचा फायदा होतो. म्हणजे की तरुणांनी याकडे वळावं. ही याकडे वळावं नक्कीच नाना. म्हणजे की पावसाळ्यामध्ये जो काही शेतकऱ्यांना त्रास व्हायचा त्याच्यावरती पर्याय शेतकरी शोधत होते परंतु त्यांना तो मिळत नव्हता. पण हा तुमच्या रूपाने खूप चांगला पर्याय मिळाला. तर नक्कीच शेतकरी समाधानी होतील. आणि तुम्ही जे शेतकऱ्यांना वेळ दिला ही माहिती दिली त्याबद्दल नाना मी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच शेतकरी याकडे वळतील आणि थंडीचा असेल किंवा पावसाचा असेल या दोन्हीमध्ये. आणि जर उन्हाळ्यात पाहिजे असेल तर तुम्ही उन्हाळ्यात पण याचा वापर करू शकता. नेट टाकून वापर. बरोबर. आणि ज्यावेळेस पावसाळा संपेल थंडी संपेल तुम्ही हे काढून पण ठेवू शकता. ठेवू शकता. बरोबर. म्हणजे काढायला पण सोपं आहे टाकायला सोपं आहे आणि फायदा खूप मोठा. फायदा खूप मोठा. म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेतकऱ्यांना आज सिद्ध करून दाखवलेल्या आहेत. खरंच खूप अशी अनमोल माहिती आज आपल्या चॅनलवरून जात आहे शेतकऱ्यांच्यासाठी. तर नाना खूप खूप मनापासून आपले आभार की तुम्ही एवढी चांगली क्रांती केली या स्ट्रक्चरच्या बाबतीत आणि तुम्ही हे सगळं उभं केलं. तर तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.